न्यूजच्या कोल्हापूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. महानंदी पशु आहार, बळीराजाची पसंती म्हणजे पशुधनामध्ये प्रगती. दूध आणि फॅट मध्ये 101% हमखास वाढ, यासाठी गाई आणि म्हैशींच्या आवडीचं खाद्य महानंदी पशु आहार, कारण आम्ही घेतो तुमच्या जनावरांची काळजी. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन परत येतील, त्यावेळी या बंडखोर आमदारांच्या स्वागताची तयारी करण्याचे निर्देश भाजपाने दिले आहेत. काल 27 तारखेला भाजपाच्या सुकाणू समितीतील नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बंडखोर आमदार परत आल्यास त्यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांना तयार राहण्यासाठीचे निर्देश देण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणती राजकीय खेळी करायची हे भाजपा ठरवणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. 16 वर्षाची यशस्वी परंपरा, कॉमर्स मध्ये टॉपर्स आणि प्रोफेशनल्स घडवणारी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, परिपूर्ण टीम आणि ब्रिलियंट रिझल्ट्स देणारी, 12वी कॉमर्सला सलग 8 वर्षे सर्वोत्कृष्ट निकाल देणारी ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी, 11वी आणि 12वी कॉमर्स ऑल सब्जेक्ट्स CA, CS अँड CMA, तसेच इंडस्ट्रियल बिझनेस अकाउंटंट कोर्सला प्रवेश सुरू. आज संपर्क करा. शिंदे गटाने पाठिंबा काढल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. या सरकार विरोधात आता भाजप नव्हे तर बच्चू कडू यांची प्रहार संघटना विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बंडखोर शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप सोबत येण्याची विनंती केली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांचा प्रस्ताव अद्याप स्वीकारलेला नाही. उलट मुख्यमंत्री ठाकरेच बंडखोर आमदारांना परत येण्याची विनंती करत आहेत, मात्र बंडखोर भाजप सोबत जाण्यावर ठाम आहेत. आमदारांच्या या बंडामागे भाजपचा हात असल्याचं सांगण्यात येते. शिंदे गटाच्या बंडानंतर भाजपकडून उघडपणे भूमिका घेतल्या जात आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंब प्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, परत या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून पक्षासंदर्भात निर्णय घ्या आणि आम्हाला निर्णय द्या, आमचा संयमाचा बांध तुटला आहे, अशी विनंती केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी भावनिक साथ घालत बंडखोरांना परत बोलावलंय. यावर आता बंडखोर परत येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. तसेच एकनाथ शिंदेनी समाजात भांडण लावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते, मात्र यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवल्यानंतर अखेर राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतलाय. विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केलाय. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला गद्दार म्हणायचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. खोटं बोलून शिवसैनिकांना भडकवू नका. शिवसेनेच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही बाहेर पडलो आहोत. आमची भूमिका मान्य करा, आम्ही परत येतो. जे आमदार तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना बोलून घ्या, त्यांची नावे सांगा. आमच्या संयमाचा बांध तुटला आहे, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्या, आम्ही यायला तयार आहोत, असे आवाहन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी शिवसेनेला केलं आहे. भाजप सेना युतीच्या निर्णयासाठी शेवटचा दिवस आहे, असा इशाराही शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या विरोधात आमदार प्रकाश आवाडे यांनी विभागीय आयुक्ताकडे हरकत दाखल केली होती, पण ही हरकत फेटाळल्यामुळे आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंकवले यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना प्रतिवादी केला आहे. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी आमदार आवाडे यांनी ठेवली आहे. म्हैसाळमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील संशयित मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान याला छातीत दुखू लागल्याने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी एक संशयित धीरज चंद्रकांत सुरवशे याला न्यायालयाने 10 दिवस म्हणजेच 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बागवान याच्यावर उपचार होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक केली जाणार आहे.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा तरुण भारत. शुभ रात्री.